आदिवासीचा कधीही मुलगा लागणार नाही, मुलगी नोकरीला लागणार नाही म्हणून आम्ही एडवाइस केली. त्याच्या तुर्के साहेबांचे सगळ्यांना मी त्या ठिकाणी बोलवलो, त्यांचा मार्गदर्शन करतात. आपण मांडलं, आपण मागितलं तर पक्ष येईल त्या ठिकाणी समाज म्हणून येत येत असता त्याचा मी साक्षी झालाय. माझे सुरू जायला बाकी महत्वाची सूचना आणि विनंती करायला मी जवान साहेबांना त्याचा अनुभव आहे, झोले साहेबांना आहे, महाले साहेबांना आहे, सगळ्यांना जे जे राजकर्ते म्हणून तिथे जाऊन आले त्यांना सगळ्या गोष्टी तिथं कशा पद्धतीने ते हँडल करायचं त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे. मी एक विनंती जी करणार आहे ती याच्यासाठी, आपल्याला खूप लढायचं आहे. लढणं पूर्वीचं लढणं बिरसा मुंडा साहेबांच्या किंवा राघोजी भांगराच्या काळातलं लढणं हे भालावर सुचव. आता आपल्याला लढायचं आहे डोक्यानं आणि व्यक्तीनं. आणि म्हणून भाविक साहेबांनी आता खूप चांगलं सांगितलं, शिक्षणाच्या ज्या काही प्रणाली आहे त्या बदलण्याच्या दृष्टीने सुद्धा चव्हाण साहेबांनी अनेक बैठका केल्या. आता जो काही जिल्हा परिषदेच्या 20 आतला पट असलेल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचं जे आपण ऐकतो नाही होऊ देणार आहे, नाही होऊ देणार. त्याच्यावर सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी बैठका केल्या. आणि एक पाडा आहे, 40-50 घर आहे, 18 मुलं आहेत. आता जरा 18 मुलं आणायला आम्ही गाडी देणार आहोत. काय गाडी देणार, तिथे पूर्णच नाही, तिथे रस्ता, तिथे गाडी जाईल कशी, याच सुद्धा उत्तर मी सांगितलं. आतापर्यंत रस्ते झाले नाही किंवा पूल झाले नाही याच्यात तुम्ही आमच्यावर प्रतिनिधी म्हणून जे टोळेबाजी करतात ते तुमचे म्हणून आम्ही करतात, आमच्यावर करतात. दुसऱ्या वर्षी कुठंच नाराज होणार, कोणीही नाराज होणार. पण याच जे गावी साहेबांनी सांगितलं बजेट 51 वेळा बजेट झाले आतापर्यंत 51 वेळा. आणि काकाने सांगितले आणि पत्र छापून दिले सरकारी रेकॉर्ड काढत 51 वेळा बजेट झालं, 2 वेळा प्लस आहे, 2 वेळा प्लस. खुर्ची घेऊन इथे बसत सत्ते 49 वेळा मायनस आहे. मायनस यंदाच सांग मायनस होऊ देणार नाही, कारण हे पात्र सगळे नितीन असतील किंवा हे समजा काही असतील ही सगळी मंडळी माझ्याबरोबर राहतील. मी एखादी गोष्ट काही सांगितली कुठल्याही पद्धतीने ते कुठला माघार घेत नाही. सगळे महाराष्ट्राचे आमदार आले, आमदार एकत्र आले. यंदा 7.35% बजेट दिलं, 2% कमी दिलं होतं. 2% म्हणजे कमी समजू नका, 3,500 कोटी झाले. 3,500 कोटी 3 महिन्यात आम्ही परत घेतले. राज्य डीएससी त्यांना मान्यच करावं. आता आम्ही जे करणार आहे तर तुम्ही सांगितलेले सूचने सुद्धा आम्ही पालन करू. हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्हाला राजीनामे तर सांगितले, बाळगुण सरांनी सांगितलं राजीनामे शासकीय लोका देऊ पक्षाकडे द्या. आम्ही मंगळवारी सगळे पक्षाचे आमदार आमच्या आमच्या पक्षप्रमुखाकडे राजीनामे दिले. पण मला आनंदराव चौधरी आता रस्त्यात गाडी आले माझ्या आनंदराव चौधरी त्यांनी सांगितलं मला बोलायला संधी जर दिली ना तर मी एक सांगत धनगर आतापर्यंत कधीच आरक्षण मागत नव्हते तेव्हा मागायला लागले. एक आमदार मध्ये गेला तो मागायला लागलाय. एक मेडो आणि मग आपण 25 आहे काय म्हणून यायचं असं तर तुमचं म्हणणं असत तर मग आम्ही काय करायचं सांगा. आहे ना तुमचा अधिकार पाहिजे कुठा मारू होता पाहिजे तिथं थांबवा. आता हो का आरक्षणाचा.